गेमिंग धर्मांतर प्रकरणी मुंबईतल्या शहनवाज मकसूद खानला अलिबागमधून अटक करण्यात आली आहे. गाझियाबाद पोलीस त्याच्या मागावर होते. गेल्या 10 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता, पण जास्त काळ तो पोलिसांना चकवा देऊ शकला नाही. पाहणार आहोत याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी शाहनवाज मकसूदला अटक करून गाझियाबाद पोलिसांच्या हवाली केलाय. मुंब्रा पोलिसांनी मकसूदला अलिबाग मधून अटक केली होती. पोलिसांच्या चौकशीमध्ये मकसूदनं अनेक धक्कादायक खुलासे केलेत. आरोपी मकसूद पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI संपर्कात होता. धर्मांतर करण्यासाठी मकसूदला आखाती देशातून पैसे पुरवले जात होते. धर्मप्रचारक जाकीर नाईकची भाषणं ऐकवून तो धर्मांतरासाठी प्रेरित करत होता. गाझियाबादमधील एका जैन मुलाला धर्मांतरासाठी त्यानं 20,000 रुपये दिले होते, तर आणखी 3 मुलं मकसूदच्या संपर्कात होते. त्यांचा शोध गाझियाबाद पोलीस करत आहेत. त्याच्यावरती दी उत्तर प्रदेश प्रिव्हेन्शन ऑफ अनलॉफुल कन्वर्जन ऑफ रिलिजियस ऑर्डिनन्स 2021 च्या अंतर्गत कलम 3, कलम 5 आणि कलम 5(1) सबसेक्शन 1 असे आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आलेले आहेत. 2 टीम तयार केलेल्या होत्या, ज्या गाझियाबाद पोलिसांसोबत आरोपीचा शोध घेत होत्या. त्यातील एका टीमला परवा माहिती मिळाली आरोपी मुंबई या ठिकाणी आहे. पुढील माहिती मिळाली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अलिबाग या ठिकाणी आहेत. मग अलिबाग या ठिकाणावरून संबंधित 23 वर्षे आरोपी त्या ठिकाणी मिळाला. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी शाहनवाज मकसूद हा अलिबागच्या एका लॉजमध्ये लपून बसला होता. 10 जूनला त्यानं त्या लॉजच्या रजिस्टरमध्ये एंट्री केली होती. त्यानं आपलं खरं नाव रजिस्टरमध्ये लिहिलं, पण मोबाईल नंबर आणि पत्ता चुकीचा दिला होता. शाहनवाज मकसूद याने जर काहीच केले नव्हते तर मग तो फरार का झाला होता? गेली 10 दिवस शाहनवाज फरार होता. या दरम्यान त्याने 1,000 रुपये खर्च केले, पण त्याची सर्व बँक खाती जी आहेत ही तपास यंत्रणांनी गोठवली आहेत. मग शाहनवाजकडे इतके पैसे आले कुठून? एवढंच काय तर तक्रारदाराच्या मुलाला देखील शाहनवाजने 20,000 रुपये पाठवले होते. हे पैसे शाहनवाजकडे आले कुठून? शाहनवाजच्या या सर्व हालचालींमुळे तपास यंत्रणांचा संशय शाहनवाजवर बळावतोय. आरोपी मकसूदनं मोबाईल सिम कार्ड विकत घेतलेलं होतं. ज्यानं मकसूदला सिम कार्ड दिलं होतं त्याचीही पोलिसांकडून चौकशी केली जाते. मोबाईल गेमिंग धर्मांतर प्रकरणामध्ये काही प्रतिबंधित संघटनांचा हात आहे का? शाहनवाज मकसूद कुणाच्या सांगण्यावरून धर्मांतर करत होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं मकसूदनं चौकशी दरम्यान दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.